पाहणार आहोत आवाज लोकशाहीचा. आणि आवाज लोकशाही या भागामध्ये आपण आज पाहणार आहोत अहमदनगरमधील नागरिकांच्या समस्या. नमस्कार, आवाज लोकशाहीच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण आज अहमदनगर शहरालगतच्या बोरेगाव येथील रस्त्याच्या समस्या जाणून घेणार आहोत. गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्याची समस्या आहे. या संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन देखील केली, मात्र महापालिका प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत. आपण या संदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. या वार्डात नागरिकांचे इतके प्रचंड हालेत, आज 6 महिने झाले रस्ता खोदून ठेवला आहे आणि याला सर्वस्वी महानगरपालिका आणि आपले नगर शहराचे आयुक्त हे जबाबदार आहेत. लोक प्रचंड वैतागलेले आहेत. तर हा जो रस्ता आहे, हा रस्ता थोडक्यात मृत्यूचा सापळाच बनलेला आहे, कारण 6 महिने झाले हा रोड मंजूर होऊन, पण या ठिकाणी थोडासा जरी पाऊस आला तरी नागरिकांची इतकी प्रचंड हाल होत आहे. बोलेगाव येथील प्रभाग क्रमांक 7 मध्ये गणेश चौक राघवेंद्रस्वामी मंदिर ते केशव कॉर्नरपर्यंतच्या ज्या रस्त्या गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा केलेला आहे, पण तो 6 महिने झाले 4,35,00,000 रुपयाचा जो रस्ता आहे तो रस्ता 6 महिन्यापासून ठेकेदाराने खोदून तो तसाच सोडून दिलेला आहे. त्याच्यामुळे प्रचंड नागरिकांचे, महिलांचे, लहान मुलांचे, सगळ्यांचे हाल होत आहे. आणि याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासन आणि आयुक्त साहेब आहेत. 5 ते 7 शाळा आहेत, म्हणजे लहान मुलं या शाळेत जाताच येत नाही, एवढं चिखलाचं साम्राज्य झालं आहे. ह्या कामासाठी मी कमीत कमी 7 ते 1 वर्षापासून या रस्त्याच्या कामासाठी फॉलोअप घेत आलो आहे. एक काम मंजूर केल्यानंतर त्या रस्त्याने रस्ता तो ठेकेदाराने खोदून ठेवला, तो खोदून ठेवल्यानंतर तर ते पैसे मिळत नाहीत या अभावी ते ठेकेदाराने काम बंद ठेवलं. अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील वार्ड क्रमांक 7 मध्ये बोलेगाव फाटा ते बोलेगाव या रस्त्याची एवढी काही दुर्दशा झालेली आहे. काम चालू होऊन 6 महिन्यापेक्षा जास्त पिरियड झालेला आहे, सगळा रस्ता खांदून ठेवला. जर मध्यंतरी पाऊस झाला, पाऊस झाल्यानंतर लोकांचे एवढे हाल होतात, अपघातही खूप झाले. मध्ये एक शाळा असल्यामुळं काही महिला भगिनी मुलांना शाळेत घेऊन जातात, तेसुद्धा पडलेलं आहे, त्यांना लागलेलं आहे. एवढे हाल होऊनसुद्धा महापालिकेचं कसं काय लक्ष नाही हेच आम्हाला समजत नाही आहे. इथं काहीच सुविधा नसल्यामुळं आहे ना, पब्लिक एकदम म्हणजे सगळे नाराज आहेत इथं. तर त्याच्यामुळं आहे ना, रस्त्याचे कामं लवकरात लवकर झाले पाहिजे. कामं सुरू झाले होते पण ठेकेदारांचे पैसे बिलं निघाल्या नाहीमुळं ते कामं स्थगित झालेले. परत 3-4 वेळा तिथं सांगून बी आंदोलन करून बी त्यांनी ऐकलं नाही अजून कोणाचं. आज करू उद्या करू असे सांगतात आणि बा थाप मारून निघून जातात. कित्येक दिवसापासून या रस्त्याचं काम रखडलेलं आहे, तरी त्यामध्ये आता पावसाळ्यात गाड्या घोड्या वगैरे जाण्याला प्रॉब्लेम येतो. तरी हे काम कमीत कमी 90 दिवसात तरी झालं पाहिजे होते, परंतु झालं नाही. तरी तुमच्या इलेक्शनच्या आधी तरी हे काम सुरू करावं अशी आमची इच्छा आहे. थोडा जरी पाऊस झाला की खूप लोक पडतात. ते नगरसेवक खूप प्रयत्न करत आहे पण प्रशासन काही लक्ष देत नाही आहे. तर आमची फक्त एवढीच मागणी आहे की प्रशासनानी लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण करावा. गणेश चौक ते केशव कॉर्नरपर्यंत हा रस्ता आहे, याला साधारणतः 4,35,00,000 रुपयाचा निधी महापालिकेकडून मिळालेला आहे, पण गेले 7 ते 8 महिन्यांपासून ठेकेदाराने हे काम खोदून ठेवल्याने आता सध्या पाऊसकाळाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. तर महापालिकेने लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा, अन्यथा महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. संतोष आवारे, लोकशाही न्यूज, अहमदनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.